ही बातमी आहे। पुण्यामध्ये 24 तासात 20 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत। नायडू हॉस्पिटल मध्ये सध्या रुग्णांना भरती करण्यात आलेलं आहे। आता रुग्णांवर बोपोडी आणि त्यानंतर सिम्बॉसियस जवळ हॉस्पिटल मध्ये उपचार केले जाणार आहेत। पुण्याच्या पूर्व भागात 2 दिवसात रुग्णांची संख्या ही 38 वर जाऊन पोहोचलेली आहे। पुणे शहराच्या पूर्व भागात धोका वेगाने वाढतोय आणि त्यामुळे हा भाग सील करण्यात आलेला आहे। नागरिकांची येजा देखील आता बंद करण्यात आलेली आहे आणि 100% ह्या मास्कचा वापर करणं आता बंधनकारक इथे करण्यात आलेलं आहे। केवळ मार्केट यार्ड परिसर सील मधून वगळण्याचा निर्णय आता प्रशासनाने घेतलाय। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, काय अधिक माहिती? प्राजक्ता, ही जी आकडेवारी वाढलेली आहे ती कालची आकडेवारी आहे आणि काल आपण पाहिलं तर पुणे शहरात जवळपास 36 रुग्ण हे आढळलेले आहेत। त्यामधले पिंपरी चिंचवडमधले काही रुग्ण आहेत, मात्र पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ झाल्यानंतर प्रशासनानं जोरदार हालचाली केलेल्या आहेत आणि ज्या भागात अधिक रुग्ण आढळत आहेत त्या भाग आता महापालिकेने सील केलेले आहेत। त्यामध्ये पुण्यातला जो पूर्व भाग आहे म्हणजे गुलटेकडी, मार्केट यार्ड आणि पेठांचा जो सर्व काही भाग आहे जो पुण्यातल्या मध्यवर्तीत येतो तो त्यांनी सील केलेला आहे। आजपासून ही कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। जे विनाकारण बाहेर फिरतील त्यांच्यावरती कडक कारवाई त्या भागामध्ये केली जाणार आहे। फक्त अत्यावश्यक सेवेतील जे काही कर्मचारी असतील किंवा नागरिक असतील त्यांनाच फक्त बाहेर सोडलं जाणार आहे आणि या संपूर्ण भागामध्ये प्रत्येक नागरिकांना मास्क वापरणं बंधनकारक ठेवलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पुण्यातली संख्या जशी वाढत चाललेली आहे तसं प्रशासन देखील हालचाली करत आहे। मात्र पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे हे भाग जे आहेत ते सील करण्यात आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नायडू हॉस्पिटल जे आहे जिथं रुग्णांवरती उपचार केले जात आहे ते नायडू हॉस्पिटल सुद्धा आता भरून गेलेलं आहे। त्यामुळे पर्याय म्हणून भोपाळ इथलं जे एक रुग्णालय आहे आणि त्याचसोबत मध्यंतरी सिन्वर्सिस कॉलेजने त्यांचं जे विद्यापीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तिथे आता रुग्णांना शिफ्ट केलं जाणार आहे। आणि अशा पद्धतीने रुग्ण जर वाढले भविष्यात तर त्याची सुटून परत सिम्बॉयसिस विद्यापीठ आणि बोकोळी इत्यादी ठिकाणी त्यांना हलवण्यात येणार आहे। मात्र नायडूमधली जर परिस्थिती आता पाहिली तर नायडूमध्ये जे खाटा आहेत त्या संपूर्णपणे भरून दिलेल्या आहेत, त्यामुळे आता पर्यायी शोध महापालिका घेते। मात्र ही परिस्थिती जर अजून वाढत गेली तर पर्याय व्यवस्था आणखी महापालिकेला करावी लागणार आहे। मात्र जो भाग सील केलेला आहे तो आजपासून अनिश्चित काळासाठी आहे। जोपर्यंत तिथली परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत हा भाग संपूर्णपणे महापालिकेने सील केला आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद या माहितीसाठी।